गेली 10 वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना पुन्हा कामावर घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने पालघरमधील उपवन संरक्षकाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालघर जिल्ह्यात वन खात्यात गेल्या 10 वर्षापासून रोजंदारीवर काम करीत असलेल्या कामगारांना कोणतेही कारण न देता कामावरून कमी करण्यात आले होते. या मजुरांची माहिती अधिकारात मागितली असता तीही देण्यात आली नाही, त्यामुळे मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पालघर येथील उपवन संरक्षकाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पालघर तालुक्यातील वन दाव्यांचा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यात आलेला नाही. बोईसर भाताने व पालघर रेंज कार्यक्षेत्रातील वन दाव्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. अनेक वेळा वन दाव्यांची मोजणी फेरचौकशी झालेली नाही, हेही प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली आहे. वसई तालुक्यातील दीपवली येथील सर्वे क्रमांक 11 ही जमीन नवीन शर्तीचे रामू बुद्धा नाईक या कातकरी कुटुंबाला कसून खाण्यासाठी मिळाली होती. ती जमीन पिल्ले नावाच्या व्यक्तीने बेकायदेशीर विकत घेऊन सदर जागेत कंपाऊंड केले आहे. या जमिनीवरील अतिक्रमण तातडीने दूर करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. वनमजुरांचे व प्रश्न वनदाव्यांचे प्रश्न व वसई येथील अतिक्रमण मार्गी लागत नाही तोपर्यंत वन संरक्षक कार्यालयाच्या विरोधात श्रमजीवी संघटना संघर्ष करत राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला.